किसको परवा तेरे कौन सुने कौन ग आला आहेर केला चांदोबाचा मोहरा पाच नच ग नच नच ग नच मोगरा आला घोगरा झाला परीच्या लग्नात फुलांना जाच नच ग नच नच ग नच नाच ग सुई नाच ग जाईल मी नई बाई दुखते टच नाच ग नाच नाच ग नाच चाफ्या भोवती नाचा ग नाचा ग पानावरच वाचा ग वाचा ग तुझा बोलाव चंद्राला तुझा बोलाव इंद्राला मला ग बाई वाटते लाच मी नई बाई जाणार आज वाटे वरती काचा ग काचा ग चाफ्या भोवती नाचा ग नाचा ग चाफ्या भोवती नाचा ग नाच ग नाच नाच ग नाच नाच ग नाच तुला आठवतंय हे गाणं आपल्याला बाबाने शिकवलं होतं. तू तर बाबाकडे हट्ट धरून बसली होतीस मला परिचित गाण म्हणून दाखव म्हणून. बाबा जेव्हा घरी येतो तेव्हा खूप मजा येते ना. बाबा बरोबर खेळायचं फिरायला जायचं हॉटेल मध्ये जेवायला जायचं मज्जाच मज्जा. छान छान सिनेमा बघायचा. पण बाबाला नाटकं मात्र अजिबात आवडत नाहीत. कधी कधी तू आईला म्हणतो जास्त नाटकं करू नकोस. आई कधी नाटकं करते का? ताई खूप दिवस झाले ना बाबा आलाच नाहीये. अगं पण तो फोनवर बोलतो की नाही तुझ्याशी माझ्याशी आईशी भरपूर वेळ अर्धा अर्धा तास. त्याचं खूप प्रेम आहे आपल्यावर आणि आईवर सुद्धा. हो प्रेम. एकदा मी आईला विचारलं होतं आई प्रेम म्हणजे काय असतं ग, तर त्याचं उत्तर मला काय मिळालं? एक धपाटा. तेव्हा मला आईचा इतका राग आला होता. मयुरी बसलीस परत आपल्याशीच खेळत? आटप ग लवकर. आज तरी 10:43 लोकल मिळायला हवी मला. आणि हे बघ भाजीपोळीचा डबा मी तयार करून ठेवलाय. वर प्लास्टिकची पिशवी लावून घे नाही तर तेल गळेल आणि मग भुणभुण सुरू होईल तुझी. वया पुस्तक खराब झाली म्हणून. श्रेया लक्ष दे ग नीट. श्रेया झालं का तुझा? मयुरी मी निघते. जाताना तू दार नीट लावून घे आणि क्लास सुटल्यावर डायरेक्ट घरीच ये. मैत्रिणींशी खेळत बसू नको. येऊ मी. बाय बाय. चल चल लवकर चल. दारू म्हटलं कस करल नाही कलर कलर तेच ते कलर आहे का करल पेन्सिल. लागलीस परत दात काढून हसायला. किती वेळा सांगितलंय ग असं मोठ्याने हसू नये घाणेरड दिसत. आई घाणेरड म्हणजे काय? आता घाणेरड म्हणजे काय हे समजावून सांगू तुला. अभ्यास कर गपचूप. आणि काय ग आज क्लास कितीला सुटला? क्लास नाही ट्युशन. कळलं कळलं शहाणपणा नकोय. माझं कपाट उघडलं होतंस तू आज? मी कशाला उघडू तुझं कपाट? कशाला म्हणजे तुला सवय नाही आहे का माझ्या साड्या नेसायची? अगं आई ते लहानपणी. मग आता काय घोडी झालीस की काय? आई तुझ्या साड्यांना नक्की श्रेयाने घातलेलं असेल. वा छान
म्हणजे बहिणीच्याच वळणावर गेली ती आई. आता विचार, वळणावर म्हणजे काय? काय का मयुरी तुझे प्रश्न? सारखे मेले प्रश्न प्रश्न, एक सारखे प्रश्न, कंटाळा येतो अगदी मला. एक परी फूल वेडी फुला सारखी नेसते साडी, फुला मधून येते जाते फुला सारखी छत्री घेते. बिचारीला नाही मूल पाळ्या मध्ये ठेवते फूल, बिचारीला नाही मूल पाळ्या मध्ये ठेवते फूल, पाळ्या मध्ये ठेवते फूल, पाळ्या मध्ये ठेवते फूल. एका परीचा एक डोळा स्वप्न बरोबर पळून गेला, तेव्हा पासून तिला बघ दिसू लागले उलटे जग, तेव्हा पासून तिला बघ दिसू लागले उलटे जग. आरसा आहे सुरेख खूप पण दिसते उलटे रूप, पण दिसते उलटे रूप. किर्र रात्री सुन्न राणी, झर्र वारा भुर्र पाणी, शार वाडा गार भिंती, तार त्याचे हस्तिदंती. कोण आले कोण आले, दार आपो आप खोले. एका परीचा एक डोळा स्वप्न बरोबर पळून गेला, तेव्हापासून तिला बघ दिसू लागले उलटे जग, दिसू लागले उलटे जग. मयुरी काय झालं ग, गप्प काय असशी? हा रागवलीस का कुणावर? शाळेत भांडण झालंय का? क्लासला गेली होतीस? खेळताना पडली आहेस? कोणी मारलंय का तुला, चिडवलंय का? मयुरी अग बोल ना, गप्प काय आहेस? कसं सांगू आईला, माझ्या पोटात दुखतंय, पण आईला ते खरंच वाटत नाही. हल्ली ट्युशनला जाण्याआधी असंच होतं, पोटात नुसतं ढवळून येतं. हॅलो हॅलो बाबा, बाबा मला तुला काहीतरी सांगायचंय. मला माझ्या पोटात, हॅलो हॅलो बाबा, बाबा ऐक ना, हॅलो बाबा. आ, 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 आ.
बाबा नेहमीच गायत असतो. मयुरी बर वाटत नाहीये का? हां काका. कुठे दुखतंय? नाही बर वाटतंय, पण सारखी आठवण येते. कुणाची? माझ्या बाबाची. अगं वेडे, तुझे बाबा इथं का असतात? ते तर कुवेतला असतात ना. हो पण काका, लहान मुलांना त्यांचे बाबा नकोत का जवळ असायला? अगं मी आहे ना. ये ये अश. लडू थांबलं का? आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. म्हण, वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात. सर्व त्रिज्या समान असतात. सर्व त्रिज्या समान असतात. माझा अभ्यास नेहमी मला एकटीनेच करावा लागतो. त्याच्यासाठी आईला कधीही वेळ नसतो. सारखी ती श्रेयाच्या नाही तर श्रेया तिच्या मागे असते. आई तू माझा अभ्यास घेणार आहेस ना? आई मला गोष्ट. आई माझा अभ्यास घेणार. आई माझा गप्प बसा का दोघी जणी? किती डोकं खाता? कुणाकडे लक्ष देऊ मी? मयुरी तू मोठी आहेस ना, आजच्या दिवस तुझा तूच अभ्यास कर. आई गोष्ट. कसली गोष्ट सांगू तुला? मामाची. एक होत तळ, त्याच पाणी निळ. एक होत तळ, त्याच पाणी निळ. तळ्याभोवती झाड, वर राहती माकड. रात्री सारी जमती, पकडा पकडी खेळती. एकदा रात्री जमली, तळ्यात पाहू लागली. तळ्यात दिसला चांदोबा. अरे बापरे, हा कसा पडला? चला चला चांदोबाला बाहेर काढू. एकाची शेपटी दुसऱ्याच्या हातात, दुसऱ्याची शेपटी तिसऱ्याच्या हातात. तळ्यापर्यंत जाऊया, पाण्यापर्यंत पोचूया, चांदोबाला बाहेर काढूया. सगळीकडे शांत शांत. झाली होती मध्यरात्र. पकडणार आता चांदोबा, काढणार आता चांदोबा. इतक्यात आले वाघोबा. वाघोबाने फोडली डरकाळी. धक्कन कोसळली माकडांची साखळी. तळ्याचं पाणी गारसगार, माकडांना वाजे थंडीफार. माकड बसली कुडकुडत, चांदोबा राहिला त्या ना हसत. चांदोबा राहिला त्या ना हसत. चांदोबा राहिला त्या ना हसत. मला बरं वाटत नाहीये. काय झालं? ताप आलाय? काय धाडवले मयुरी तुला? उठ लवकर, सकाळी सकाळी डोकं पिकू नको माझ. श्रेया, माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही. काय झालं ताई? जा, तुझ्याशी सुद्धा कट्टी. तू सुद्धा सारखी आईकडे माझ्या चुगल्या करत असतेस.
ए ताई माझ्याशी भांडू नकोस ना ग भांडणार 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 तुला माहितीये का जेव्हा मुलींचे करतात बारसे तेव्हा लावतात कपाळावर अडसे जेव्हा मुलींचे करतात बारसे तेव्हा लावतात कपाळावर अडसे ह्या आरशाचा उपयोग खूप एकमेकींना दिसते रूप आणि मुली भांडल्या तर हात धरतात आरशावर हात धरतात आरशावर हात धरतात आरशावर हात धरतात आरशावर बसला परत खेळत मयुरी आता मी निघते तुझी तूच तयार हो आणि शाळेत जा मला जर याला उशीर झाला तर जिन्यात वाट बघत बस कळलं येऊ मी बाय निघून गेली आई माझ्या उत्तराची वाट न पाहता बाबा काल रात्री फोन करणार होता पण मला जोरानं ओरडावंसं वाटतंय श्रेयाला मारावंसं वाटतंय सगळी पुस्तकं फाडून टाकावीशी वाटतंय घर उचलून टाकावंसं वाटतंय मयुरी ए मयुरी काय ग काय झालं अशीच पडून आहेस की काय काळोखात उठ उठ बस आधी काय होतंय काय झालं लागलं पायाला हं पायात शक्ती नाही आहे चालता येत नाही आहे का बघू काय झालं मला कुठे लागलंय हं अरे देवा आता काय करू तू वर बस आपण डॉक्टरकडे जाऊया बस बस हां सावकाश नाहीतर असं करूया मी तुला हॉस्पिटलमध्येच नेते श्रेया श्रेया काकाला बोलवू ना कोणीतरी पुरुष माणूस जवळ असेल तर बघू आई श्रेयाला काकांकडे पाठवू नकोस का ग काकाला काय ओळखत नाहीस का तू आणि टॅक्सीपर्यंत उचलून कोण नेणार तुला डॉक्टर काय घरी येणार आहे मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय हॅलो रमेश आज मयुरी शाळेत गेली नाही क्लासलाही आले नसेल ना तुझ्याकडे अरे हो तिला बरं नाही आहे तू प्लीज येतोस का इकडे लवकर तिला टॅक्सीपर्यंत उचलून न्यावं लागेल प्लीज लवकर ये मी वाट बघते हां मयुरी काय झालं मयुरी पडलीस का खेळताना कुठे पायाला लागलाय का मला तुझ्याशी नाही बोलायचंय का पण कारण तू दुष्ट आहेस वाईट आहेस हॅलो केदार मयुरीला अचानक बरं वाटत नाहीये तू प्लीज तिच्याशी बोलतोस का मयुरी घे बाबाचा फोन मला कुणाशीही बोलायचं नाहीये अगं पण बाबाचा फोन हॅलो केदार मी नंतर फोन करून तुला सगळं व्यवस्थित सांगते ओके
मी कोणाशीच बोलत नाही. मला काय झालंय ते मी डॉक्टरांनाही नाही सांगितलं. डॉक्टर सांगायचे हात हलव, पाय हलव, पायाची बोट हलव, उभी राहा. पण त्यांना कुठे माहीत होतं की माझ्या पायात शक्तीच नाहीये. ते मी आईला त्रास देत नाही, श्रेयालाही त्रास देत नाही, आम्ही तिघीच आहोत ना. मग आपल्याच माणसांना त्रास कसा द्यायचा. आई पुन्हा ऑफिसला जायला लागली. बाबाचेही फोन येऊन गेले. पण मला कळतच नाहीये माझ्या शरीरातली सगळी ताकद कुठे निघून गेली. कोण आहे? अगं मयुरी, मी तुझा काका. पण घराला तर लॉक आहे, तुम्ही आत कसे आलात? तुझ्या आईनंच चावी दिली मला, तिनंच सांगितलं तुला येऊन पाहायला. काका प्लीज माझ्या जवळ येऊ नका, मला काहीही झालेलं नाहीये. अग असं काय म्हणतेस? अग मीच नाही का तुला त्या दिवशी डॉक्टरांकडे उचलून नेलं. हे बघ, तू उगाच घाबरतेस, तुला काहीही झालेलं नाही. चल उठ, तुला खुर्चीत बसवतो, बरं वाटेल. काका प्लीज माझ्या जवळ येऊ नका, मी ओरडेन. वेडी पोर. अग असं एकदम वेड्यासारखं काय वागायला लागलीस? तुला बरं वाटलं पाहिजे की नाही? मला मला हात लावू नका, मी चावेन. मी काही करत नाही भाई तुला. सकाळपासून जेवलीस का तू? मला न विचारता तुम्ही आत कसे आलात? सांगितलं ना, तुझ्या आईनंच चावी दिली मला. तुम्ही दुष्ट आहात, आई दुष्ट आहे, तुम्ही सगळे दुष्ट आहात. तुम्ही मला त्रास देता, तुम्ही दूर जा. रमेश तू जा ना. एवढा आरडाओरडा करायला काय झालं ग? काकाला काय तू ओळखत नाहीस? मीच सांगितलं होतं त्याला तुला काय हवं नको ते बघ म्हणून. सारखी ऑफिसमधनं सुट्टी तरी किती घेणार मी? आणि असं काय केलं ग त्याने तुला? फक्त बेडवरनं उचलून खुर्चीवर ठेवलं बस. त्याच्यासाठी एवढा आरडाओरडा करायची काही गरज नव्हती. तिला आंघोळीसाठी घेऊन जावं लागतं. काहीतरीच काय, ती काय आता लहान आहे का काय ग मयुरी? अगं खरंच सांगते, तिला आधाराची गरज लागते. एकटी असेल तर उभी सुद्धा राहू शकत नाही. काय सांगतेस काय तू? आहे डॉक्टरला दाखवलं होतंस? तिला ताप येत होता का? डोकं दुखत होतं का तिचं? सगळ्या तपासण्या झाल्या. केदार इथे नसल्यामुळे मलाच सुट्टी घेऊन सगळी धावपळ करावी लागली.
सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. मला सांग ननू, मी काय काय करू? धाकटीला सांभाळू, मयुरीकडे बघू का नोकरी करू? शेवटी दैवावर हवाला टाकून जायला लागले ऑफिसला. अगं पण केदार आला होता ना इथे, त्याला रोज रोज सुट्टी कोण देणार आहे? फोन करतो झालं, त्याचा सुद्धा भरमसाठ बिल येणार आहे. आणि तिला फिजिओथेरपिस्टकडे नेलं तर ती म्हणते हिला सायकॅट्रिस्टकडे न्या. नलू, माझी मयुरी काय वेडी आहे का? शांत हो, मी इथे आले ना, मी इथे थांबेन अगदी मयुरी पूर्ण बरी होईपर्यंत, मग तर झालं. तू उगाच काळजी करतेस. अगं मयुरी तुझी तशी ती माझी नाही का? किती दिवस राहणार आहेस म्हणालीस? दिल्लीहून येऊन मला 2 दिवस झाले. आमच्या सोशल वर्कर्सचा इथे ट्रेनिंग प्रोग्राम होता, तुझ्याकडे सारखे फोन करत होते, कोणी फोनच उचले ना. शेवटी म्हटलं चला बादच्यानं तरी भेटून येऊ. ए तुला ऑफिसला उशीर होतोय ना, तू निघ, मी बघेन सगळं माझं. हा श्रेया, श्रेया बघ कोण आलाय. श्रेया नलू मावशी, तू कधी आली? आता आली. ए तू इथेच राहणार आहे? म्हणजे काय, तुला शाळेतून येईन तेव्हा पण तू इथेच असणार आहे? हो, मी पण इथेच झोपडा आहे. हो 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 हो, इतके बोलतेस ग, आणि छान छान पोह बनलेस. हे संध्याकाळी आपण गप्पा मारूया, आता तू शाळेत जा. हा नलू, मी सगळ्या उशीर होतोय, तू निघ, मी सगळं बघेन, मला माहितीये. चल श्रेया चल. बाय मावशी, बाय बाय. मयुरी येऊ मी, बाय. संध्याकाळी गप्पा मारूया. येते ना नलू? हो. मयुरी मी जरा फ्रेश होऊन येते. मयुरी कितवीत आहेस ग तू? आज शाळेत नाही गेलीस का ग? डॉक्टरांनी नाही सांगितलंय. अरे मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे, विसरलेस होते. हे गे चॉकलेट. मला नको येते, प्लीज तू दूर जा ग, तू दुष्ट आहेस, वाईट आहेस, मला अडकवून ठेवण्यासाठी असं वागतेस. प्लीज तू दूर जा ग, मला नको येते. सगळी कामं भराभर आवरली की काय बरं वाटतं नाही. शिवाय श्रेया ट्रिपला गेल्यामुळे सगळं शांत शांत आहे. बस बस आराम कर जरा वेळ. आज बाहेर जाणार आहेस तू कुठे? काय ठरवलं नाही, पण मयुरी काय म्हणते? ती बोलते कुठे आली माझ्याशी, पण तू आल्यापासून निदान बेडवर उठून तरी बसायला लागली. आणि तिचा अभ्यास काय म्हणतोय? गेल्या परीक्षेत इतर विषयात बरे मार्क होते तिला, पण गणितात अगदीच कमी मिळाले ग. का ग? गणित तर तिचा आवडीचा विषय होता, गणितात चांगले मार्क्स मिळवायची ती. मी तिच्या मार्कशीट्स पाहिलेल्या आहेत पूर्वीच्या. ग मलाही काही कळत नाही, खरं सगळं वातावरण तेच होतं. ना शाळा बदलली, ना ट्युशन बदलली. ट्युशन केव्हापासून नाही बदललीस? अगं गेली 3 वर्ष आमचा रमेशच ट्युशन घेतोय तिची. रमेश? हा कोण रमेश? रमेश म्हणजे केदारचा एक लांबचा भाऊ आहे. BSc मॅथ्स घेऊन केलाय त्याने. ट्युशन्स घेतो आणि घरी काही अडचण असेल ना तर इतका भावासारखा धावून येतो मदतीला. अर्थात घरचा असला तरी मी त्याला ट्युशनचे पैसे देते हो रोख. अरे मयुरी उठलीस? चल औषधाची वेळ झाली, घ्यायचं. अगं असू दे, मीच आणते औषध. मयुरी आता बघ गंमत. हे काय गं नलू? अगं या कापडाच्या बावल्या आहेत, या बनवायला खूप मजा येते. बाजारातल्या यांत्रिकी खेळण्यांपेक्षा मला यात जास्त जिवंत वाटतात. तू म्हणजे की काय काय करशील ना, काही सांगता यायचं नाही. मयुरी औषध घे बाळा. येऊ मी, बाय बाय.
गेले का ना तू? हो ए मयुरी खेळणार का यांच्याशी? ए ही मयुरी बरं का? हॅलो मयुरी अशी कशा केल्यास ग? तुला बनवायचे एकदम सोपे आहेत बघ, मी तुला शिकवतो. आई ओरडे. अगं घालून तर बघ हातात किती मजा येते. तुला माहिती आहेत का कशा घालायच्या त्या? हे बघ, हा हे डोकं बरं का, आणि इथे हा अंगठा घातला की झाला हात, आणि इथे हे. मावशी हिचं नाव ना मी ठेवलं. हो कुठलं नाव आवडेल तुला सांग बरं. श्वेता माझ्या मैत्रिणीचं नाव आहे. अरे वा श्वेता, फारच छान नाव आहे. ए ही श्वेता बरं का? हॅलो श्वेता. मी नाही येणार. हा कोण? हा प हा राहुल. नाही तर तुझ्या आवडीचं एखादं नाव ठेव. नको मुलगा नको. ही मुलाशी कसं बोलेल? शाळेत सुद्धा मुलं वेगळी आणि मुली वेगळ्या बसतात. मग आपण ह्याच्या घरी जाऊया का? पण आम्ही कुठे जातो मुलांच्या घरी? पण हा शाळेत जाणारा लहान मुलगा नाही आहे, हा श्वेताहून खूप मोठा आहे. तो तिला काही करणार नाही ना? नाही ग, तिच्या ओळखीचा आहे तो, आणि सांगितलं ना तिच्याहून खूप मोठा आहे तो. नको, आमच्या श्वेताला भीती वाटते मोठ्या माणसांची. ए तुला दुसरी बाहुली पाहिजे का? नको आता मला खेळायचीच नाहीये. बर बाई, आपण बाहुल्या ठेवूनच देऊया काय? मयुरी मला सांग, तू शाळेत चालत जायचीस ना? हो ग, पण आता बघ ना मला चालताच येत नाही. मयुरी मला खरंच सांग, तुझा रोजचा दिवसभराचा कार्यक्रम काय असायचा? सगळं आटपलं की मी शाळेत जायला निघायचे, कधी कधी आई बरोबर नाहीतर एकटीच. मग वाटेत मला श्वेता भेटायची, आम्ही दोघी एकत्र शाळेत जायचो, मधल्या सुट्टीत एकत्र डबा खायचो. शाळा सुटली की श्वेता तिच्या घरी निघून जायची आणि मी वाटे ट्यूशनला गणिताच्या. ए मयुरी, ए मयुरी, मी तुला एक कोडं घालते बघ गणिताचं, तुला मजा येईल सोडवायला. नीट ऐक बरं का. तीन मित्र एका हॉटेलमध्ये गेले, तिथे त्याने भरपूर खाल्लं. मग वेटरने त्यांना 25 रुपयाचं बिल आणून दिलं. मग प्रत्येकाने 10-10-10 रुपये काढले, म्हणजे झाले किती? 30. बरोबर. मग वेटरने त्यांना 5 रुपये परत केले. मग परत प्रत्येकाने 1-1 रुपया आपल्या खिशात घातला आणि 2 रुपये वेटरला टिप दिली. आता मला सांग प्रत्येकाचा खाण्यावर किती खर्च झाला? 9 × 3 = 27. बरोबर. आणि 2 रुपये वेटरला टिप, म्हणजे झाले किती? 29. बरोबर. मग 1 रुपया कुठे गेला? मावशी तुला इथे येऊन किती दिवस झाले ग? 1 आठवडा झाला. दिवस कसे भुरकन उडून जातात कळतच नाही ना. मावशी मी खूप वाईट आहे का ग? बघ ना माझ्यामुळे घरातल्यांना किती त्रास होतो. आई तर माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही. तू इथे आली नसतीस तर माझं काय झालं असतं ग मावशी? मयुरी सगळी मोठी माणसं वाईट नसतात, पण सगळी सारखी नसतात. पण आईचा कुठे विश्वास बसतो? मग कधी कधी मला वाटतं माझंच काहीतरी चुकलं असेल, देवाचा माझ्यावर राग असेल, मी कोणाचं तरी वाईट केलं असेल म्हणून देव मला शिक्षा देत असेल. देवाने काय शिक्षा दिली ग तुला? हं बघ ना उभी राहिले की माझे पाय लटपटतात. अगं आत्ता तर तू चांगली चालत होतीस. हो ग, तुझा आधार होता ना म्हणून मी चालली. मयुरी मग बाथरूमपर्यंत चालत का जात नाहीस? मला लाज वाटते. चादरी ओल्या होतात. मला कळतच नाही ग, पण लाज वाटते, भीती वाटते. कुणाची? सगळ्यांचीच. माझी सुद्धा? नाही तुझी नाही.
पण आईची टीचरची काकांची कसली भीती वाटते? मी इथे एकटीच आहे ना, मग ते मला ओरडतील. मावशी मावशी, मला इथे खरंच खूप भीती वाटते ग. माझा कोणावरही विश्वास नाही. मावशी मला मरून जाऊ असं मयुरी असं नाही बोलायचं. शहाणी ना तू असं रडायचं नाही. चल डोळे पूस. शहाणी ना तू असं रडायचं नाही. हे आपण वर बसून गप्पा मारूया. चल उठ बरं. चल चल हळू असं बस. हा ए मयुरी, तुला कोड्याचं उत्तर पाहिजे होतं ना, बघ सापडलं. बघा नीट आई, तीन मित्र एका हॉटेलमध्ये गेले, तिकडे त्याने 25 रुपयाचं खाल्लं, मग वेटरने त्यांना 5 रुपये परत केले आणि मग प्रत्येकाने 1-1 रुपये आपल्या खिशात ठेवला आणि 2 रुपये वेटरला टिप दिली. मावशी हा आपण चूक केली. कुठली? प्रत्येकाचा मिळून खर्च झाला 25. हो म्हणजे 25/3 बरोबर 8 + 8 + 9 म्हणजे एकाने 1 रुपया आधी जास्त दिला. कसं सापडलं पुतणार? मयुरी मयुरी, तू या बावल्या हातात घाल आणि मला सगळं खरोखर काय झालं ते सांग बरं. हे गे. हा करसू. काका मी गणित केली आहे, बघता. माझं गणित चुकलं का? नाही, पुन्हा करून बघ. असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हात नीट धरा, तो हात मांडीवर घ्या. आता मना मोठ्यानं वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आरचा वर्ग. पाय म्हणजे 22/7. पाय नीट करा, तो हात मांडीवर घ्या. काका मला भीती वाटते, माझं गणित चुकेल. मी आहे ना, मी दाखवेन तुला. आणखी काय म्हणायचं काका? भीती वाटली तर मला धरून ठेव, माझ्या जवळ यायचे. उत्तर बरोबर आलं की एक पापी घ्यायचे, त्यांचा हात मांडीवर असला की माझं गणित चुकायचं. मला कळायचंच नाही माझं काय चुकतंय ते. मग ते हात काढून घ्यायचे, मग माझं उत्तर बरोबर. उत्तर बरोबर की परत एक पापी, परत मांडीवर हात. काका काढा ना तू मांडीवरचा हात, माझी गणितं चुकतायत. पण माझ्या तोंडून शब्दच फुटायचं नाही. केव्हापासून चालू आहे? खूप दिवस झाले. एकदा मी आईला सुद्धा सांगितलं तर केवढ्याने ओरडली ती माझ्यावर. म्हणाली, काका आहेत ते तुझे, तूच वाईट आहेस. टी व्ही बघून तुमच्या मनात असले विचार येतात. मग एक दिवस खूप प्रयत्न करून मी काकांनाच सांगितलं तर ते हसले. म्हणाले, वेडी, कुणाला सांगू नकोस, गुप्पीत आहे ते आपलं. आणि तुझी श्रेया ती सुद्धा माझ्याचकडे येणार आहे ट्युशनला, मग काय करशील. आणि त्या दिवशी त्यांनी मला उचलून बेडवर ठेवलं. मावशी मी खूप घाबरले. त्यानंतर मी काकांना कधीच नाही म्हटलं नाही. मला कळायचंच नाही काकांनी यातून काय मिळतंय ते. आणि एक दिवस
एक दिवस माझ्या पायातलं त्राणच गेलं. मी चालायचीच बंद झाली. मावशी मावशी मला चालायचंय. मावशी मावशी मला यायला चालता. मावशी मला चालायचंय. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाहीये. कितीदा सांगितलं कार्टीला नीट वागत जा. आपण तिघेच राहतो इथे, आपल्याला जपून वागायला हवं. तिला जरा समजून घे. काय समजून घेऊ? ती सांगते त्या सगळ्यावर विश्वास ठेवायचा का? तिचा रिपोर्ट कार्ड बघ, काय दिवे लावलेत ते. तो रमेश तिला रागावतो ना म्हणून हा सगळा कांगावाय. आणि मला सांग मी काय करू? मी घेऊ तिचा अभ्यास. माणसंच ती, आपण नको नीट वागायला. म्हणून काय स्वतःच्या शरीराची अशी वाट लावून घ्यायची आणि दुसऱ्यांवर असे आरोप करायचे? आणि मी हे कुठे बोलू, कुणाला सांगू? हे बघ, तू जरा शांत हो. आपण एकेका मुद्द्याचा शांतपणे विचार करू. मला आधी रमेशबद्दल सांग बरं. मला तरी तो चांगला वाटतो. आपल्या मुलांच्या जवळची सगळी माणसं चांगलीच असतात, पण आपलं शारीरिक शोषण होत असल्याचं मुलं कधीच खोटं बोलत नाही. मयुरीला तुझ्याबद्दल खात्री वाटत नव्हती म्हणून ती इतके दिवस गप्प होती. तिच्या मनातली भीतीच तिचं शरीर पंगू करून गेली. ज्या मोठ्या माणसांवर विश्वास ठेवायचा ती मोठी माणसंच जबाबदार असतात मुलांना या असल्या गोष्टींकडे ढकलण्यासाठी. माझं चुकलं. उगाच त्रागा करू नकोस. मयुरीला आपल्या मदतीची आधाराची गरज आहे. ती यातून बाहेर पडू शकेल, पण प्लीज तिच्यावर टीका करू नकोस. मी काय करायला हवंय? आपण तिला हळूहळू बोलतं करूया. तिच्या मनामध्ये आपली जी भीती आहे ना ती काढून टाकायला पाहिजे. आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेव. त्यामधून आपल्याला बरंच काही समजेल. जे काही आधी झालंय ते परत होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो रमेश. रमेश? हो, त्याच्या विरुद्ध आपण उभं राहूया. अगं, तो केदारचा भाऊ. हो, त्यामुळे हे सोपं नाही आहे मला माहिती आहे, पण याची शिक्षा मयुरीला नाही का त्याला मिळायला पाहिजे. माझा कशावरच विश्वास बसत नाहीये. मयुरीला एवढं प्रेम दिलं मी, केदार नसताना तिचं दुखलं खुपलं पाहिलं, आमच्या दोघांचं प्रेम तिला दिलं, शेवटी मला काय मिळालं? हे बघ, उगाच स्वतःवर दोषारोप करू नकोस. मयुरीने मलाच विश्वासात घेऊन हे सगळं का सांगितलं याचा जरा विचार कर. हे बघ शीला, गेली काही वर्ष दिल्लीला मी याच विषयात काम करते. मी अशा अनेक केसेस पाहिल्यात ग. तिकडची परिस्थिती वेगळी आहे ग. आजकाल कुटुंब विस्कळीत होत आहेत. आई किंवा बाप एकच पालक असणारी कुटुंब वाढत आहेत. पण आमचं काय काय फरक आहे ग? हा, केदार नोकरीच्या निमित्ताने तिथे कुवेतला आणि तू इथे दोन मुलींना घेऊन आहेसच ना. हे बघ, तू गंभीरपणे विचार कर, हळूहळू सगळं तुझ्या ध्यानात येईल. अगं, त्रागा करून आपण मुलांना वाऱ्यावर तर सोडत नाही ना. पण हे सगळं तिने मला का नाही सांगितलं? अपराधी वाटत. अकारण येणाऱ्या अपराधीपणामुळे मुलांना नेमके शब्द सापडत नाही. आणि मुलांना लहानपणापासून आपण काय शिकवतो ग? मोठी माणसं करतात ते सगळं बरोबर असतं, त्यांना नाही म्हणायचं नाही. अगं, आपल्याला सुद्धा लहानपणापासून हेच शिकवलं की मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, नाही म्हणायचं नाही. याचाच फायदा घेणारे सुद्धा पुष्कळ असतात. बाकी सगळं सोड, मी तुला माझाच अनुभव सांगते. तुला माहितीये, लहानपणी आपण दर सुट्टीत अलिबागला जायचो सुमा मामीकडे. तिथे मी एकदा खूप रडले होते. मी तुला आणि आईला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या आता ध्यानातच आहे ना. हा हा, आठवलं. आणि मग तू आईच्या पाठीमागे लागली होतीस की आपण घरी जाऊया घरी जाऊया म्हणून. तेव्हा काय झालं होतं तुला माहितीये? आपल्या मामीचा धाकटा भाऊ अशोक, तुला आठवतं? आपण सगळी लहान मुलं बाहेर अंगणात झोपायचो. रोज रात्री मला अचानकपणे जाग यायची. डोळे उघडून पाहिलं तर सगळीकडे सामसू, पण त्या दिवशी मला झोपच येईना. आणि रात्री मला असं वाटायचं की माझ्या फ्रॉकशी कोणीतरी चाळा करतंय, म्हणून मी त्याचा हातच पकडला. पण तो इतका चलाक, त्याने हळूच आपला हात काढून घेतला आणि चुपचाप आपल्या जागेवर जाऊन झोपला.
मला तर रडायलाच यायला लागलो. माझं वय असंच काहीतरी 9-10 वर्षाचं. कुणाला सांगायचं, काय सांगायचं काही कळत नव्हतं. लाज वाटायची. काय सांगतेस काय नलू, आमच्या तर ध्यानीमानी आलं नाही आहे कधी. कसं येणार अगं, आत्ता आमच्या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये एका मुलीने तिच्या लहानपणीची आठवण सांगितली. म्हणाली ती काहीतरी 7-8 वर्षाची असताना शेजारच्या आजोबांची खूप लाडकी होती. आजोबा पण तिला तासन तास आपल्या मांडीवर घेऊन बसायचे. तिला ते आवडायचं नाही. लहान असल्या कारणाने तिला हे कळायचं नाही की आपला हात आजोबांच्या कुठल्या अवयवांना लागतोय ते. पण तिला किळस यायची. अगं हे सुद्धा एक प्रकारचं शारीरिक शोषणच आहे. नलू, आजोबांसारखा म्हातारा माणूस सुद्धा हे असं करू शकतो का? नाही का? नाही. शी, ही काय विकृती? नुसतीच विकृती नाही, हा एक गुन्हा आहे. मी तर विचार सुद्धा करू शकत नाही. मग आत्ता कर, अजून वेळ गेलेली नाही. तुला काय वाटतं, क्वचितच कुठल्या तरी मुलांना हे असले अनुभव येतात म्हणून? मग काय, साफ चूक. बहुतेक लहान मुलांना असे अनुभव येत असतात कारण ती मोठ्यांवर अवलंबून असतात. तुला असंही वाटत असेल की परिस्थितीने गरीब अशिक्षित अशा मुलांनाच असले अनुभव येतात म्हणून. अर्थातच. परत चूक. अगं कुठल्याही मुलांना असे अनुभव येऊ शकतात, मग त्यांची सांपत्तिक स्थिती कशी असो. पण हे सगळं घडतं घराबाहेर, म्हणून काय मुलांना पार्कात गार्डन मध्ये पाठवायचंच नाही? साफ म्हणजे अगदी साफ चूक. अगं भरल्या घरामध्ये सुद्धा असं घडू शकतं. आपला जवळचा नातेवाईक किंवा कोणीतरी फॅमिली फ्रेंड मुलांचा असा फायदा उठवू शकतो. मुलांना आपला किळसवाणा अनुभव शब्दात मांडता येत नाही आणि कित्येक पालकांना हे कळत नाही की आपली मुलं अशा अत्याचाराला बळी पडत आहेत म्हणून. मुलांना परत परत असे अनुभव येत राहिले ना तर त्यांच्या वागणुकीत बदल घडायला लागतात. ती एकलकोंडी होतात. माझं चुकलंच. पण नलू, याची फार कुठे वाच्यता करू नको. माझ्या दोन्ही मुलींची लग्न व्हायचे. छान, म्हणजे तू सुद्धा जुनाट विचारांनाच धरून राहणारेस तर. अगं अशाने त्या रमेश सारख्याला पाठीशी घातल्यासारखं होतंय. उलट तू तर पुढे येऊन तुझे अनुभव सगळ्यांना सांगितले पाहिजेत. निदान तुझ्या अनुभवातून तरी बाकीचे शहाणे होतील. तुझं ठीक आहे गं, तुला मुलगा आहे. काय फरक पडतो मुलगा काय आणि मुलगी काय? तुला काय वाटतं मुलांना असे अनुभव येत नाहीत म्हणून? हा, मुलींपेक्षा मुलांचं प्रमाण कमी आहे. अगं म्हणून तर माझ्या जय बरोबर मी या विषयावर नेहमी मोकळेपणाने बोलत आलेली आहे. नाही, माझं चुकलंच. एवढी शिकली सवरलेली मी, नोकरी करणारी, पण माझ्या लक्षातच आलं नाही कधी. मयुरीवर मी विश्वास ठेवायला हवा होता. नलू, माझी मयुरी बरी होईल ना गं? पण मला परत पहिल्यासारखी हसणारी खेळणारी मयुरी हवी आहे. होईल ना गं बरी? होईल, होईल गं, पण थोडा वेळ लागेल. जखम भरून यायला जसा वेळ लागतो ना तसा. काय, ह्या सगळ्या प्रकारात मुलं झालेली गोष्टच नाकारतात, आपलं दुःख दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. जे काही झालंय ते त्यांनी मोकळेपणाने खरं खरं सगळं सांगितलं तर ठीक, नाही तर जखम फार खोलवर जाते गं आणि त्यातूनच ती निराश एकलकोंडी होतात. आपण मुलांच्या वागण्यातले बदल ओळखले पाहिजे, त्यांना प्रेम दिलं पाहिजे, आत्मविश्वास दिला पाहिजे. आणि एक सांगते, या सगळ्या प्रकारात मुलांची काहीही चूक नसते. त्यांना दोष देता कामा नये. समजलं मावशी? मयुरी ये. मावशी बघ, मला चालायला यायला लागलं. म्हणजे काय, तुला चालायला येतच होत, तू थोडे दिवस ते विसरली होतीस. मावशी, मला परत काकांकडे नाही ना जावं लागणार? मुळीच नाही. ए पण तुला बाहेर जायला लागेल ना, म्हणजे शाळेत. शाळेत जाईन ना मी, मला शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. शाबास मयुरी, इथे बस, मी काय सांगते ते नीट आहे. बरं का मयुरी, बाहेर जाताना ना आईला सांगून जायचं आपण कुठे जातो, केव्हा परत येणार, सगळं.
ते तर मी नेहमीच सांगते. छान, पण हेही सांगायचं की बरोबर कोण कोण आहेत, मग बसने जाणार की रिक्षाने, सगळं सगळं आईला सांगायचं. आणखीन एक महत्त्वाचं, नाही म्हणायला शिकायचं. म्हणजे? म्हणजे असं की कुणी जर आपल्या शरीराला हात लावला आणि आपल्याला जर आवडला नाही तर सरळ नाही, नको असं ओरडायचं. अपवाद फक्त आई आणि डॉक्टर, ते सुद्धा आजारी असताना बरं का. काय मयुरी, मुलांचं शरीर वेगळं असतं आणि मुलींचं शरीर वेगळं असतं, पण दोघांच्याही शरीरामधला काही विशिष्ट भाग हा अगदी खाजगी असतो. तुमच्या परवानगी वाचून त्याला हात लावायचा कुणालाही अधिकार नसतो. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये? प्रायव्हेट झोन. प्रायव्हेट झोन म्हणजे? म्हणजे आता कसं, हां हे बघ मयुरी, मी तुला एक चित्र दाखवते. हां सांग बरं हे कसलं चित्र आहे. इथं मुलं आहेत स्विमिंग कॉस्ट्युम घातलेली. बरोबर, पोहण्याचा पोशाख. या पोशाखाच्या आत शरीराचा जो भाग लपतो तो आपला खाजगी भाग म्हणजेच प्रायव्हेट झोन. प्रायव्हेट झोन. प्रायव्हेट झोन. खरंच मावशी, तू इथे आली नसतीस तर मला हे सगळं कोणी सांगितलं असतं ग? आई का नाही ग माझ्याशी असं मोकळेपणाने बोलत? काय ना मयुरी, तुझे बाबा इथे नसतात की नाही, मग आईला सगळीकडे लक्ष द्यावं लागतं, हो की नाही? पण यापुढे ती नक्की बोलेल, मी तिला सांगेन ना तुझ्याशी मोकळेपणाने बोलायला. मयुरी, ही श्रेया बघ काय म्हणतेय. मयुरीची गोष्ट इथे संपली नाही, कारण या गोष्टीचा हा शेवट नाहीच आहे. रमेशला सुरुवातीला सगळ्यांनी खडसावलं, पण त्याने कानावरच हात घेतले. पण मयुरी बरी झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी एकत्र बसून रमेशची चांगलीच कानउघाडणी केली. आमच्याच काय, पण इतर कुठल्याही मुलींशी जर तू असे व्यवहार केलेस तर याद राख, असा त्याला दम दिला. असे रमेश आपल्या समाजात अनेक आहेत, आपण त्यांच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे. कारण दर 3 मुलींमागे एक मुलगी आणि 6 मुलांमागे एक मुलगा अशा अत्याचाराला बळी पडत असतात. लक्षात घ्या, अशी मयुरी तुमच्या घरात तर नाही ना. वाटेवरती काचा ग काचा ग, वाटेवरती काचा ग काचा ग, वाटेवरती काचा ग वाटेवरती काचा ग. Yeah.